ब्रह्मशिवाय। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिठाशी संबंधित एक असा विशेष व दुर्लभ प्रयोग जो करताच तुमच्या मनातून तुमच्या घरातून सर्व समस्या कायमच्या निघून जातील। मित्रांनो, तुम्ही मिठाचे अनेक प्रयोग अनेक उपाय ऐकले असतील ज्यामध्ये सांगितलं जातं की काचेच्या वाटीत मीठ ठेवा, इथे ठेवा तिथे ठेवा, परंतु आजचा उपाय खूपच विशेष आहे। कदाचित हा प्रयोग याआधी तुम्ही ऐकलाही नसेल, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही याचा पूर्ण लाभ घेऊ शकता। मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक चिंतेने समस्येने मानसिक तणावाने घेरलेले आहेत ज्यामुळे त्यांचं कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही। काही लोक तर डिप्रेशनमध्येही जातात आणि डिप्रेशनमध्ये गेल्यावर झोप येण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या औषधं घ्यायला सुरुवात करतात, परंतु तरीही त्यांना हवी तशी झोप लागत नाही। तर या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी आजच्या व्हिडिओमधील मिठाचा प्रयोग इतका प्रभावशाली ठरेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल। पण आजचा हा उपाय पाहण्याआधी अशीच महत्त्वपूर्ण माहिती व उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, बोलूया मिठाविषयी। अनेक तंत्रशास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्रांमध्ये एवढंच नाही तर वास्तुशास्त्रामध्येही मिठाला खूप महत्त्वपूर्ण मानले गेले आहे, परंतु आजही काही लोकांना मिठाचे विशेष प्रयोग व त्याचे होणारे फायदे माहीत नाहीत। मित्रांनो, आजचा हा जो प्रयोग आहे तो केल्याने तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अशा काही समस्या असतील ज्यामुळे तुम्हाला रात्ररात्र झोप येत नसेल, तुमचं मन विचलित होत असेल, बेचैन होत असेल, अशा वेळी मित्रांनो मनातून सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटीला व विचारांना दूर करण्यासाठी हा प्रयोग तुम्ही करू शकता। यासाठी आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत मीठ घ्यायचं आहे। मित्रांनो, हातात एवढं मीठ घ्यायचं आहे की आपल्याला मूड सहज बंद करता येईल। लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रयोग आपल्याला फक्त सोमवार, बुधवार किंवा शुक्रवार या दिवसापासून सुरू करायचा आहे आणि सलग 3 दिवस हा प्रयोग आपल्याला करायचा आहे। म्हणजे जर तुम्ही सोमवारी हा प्रयोग सुरू केलात तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार असं 3 दिवस हा प्रयोग करायचा आहे, आणि जर तुम्ही बुधवारी सुरुवात केलीत तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शुक्रवारी सुरुवात केली तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग 3 दिवस आपल्याला हा प्रयोग करायचा आहे। परंतु फक्त सोमवार, बुधवार व शुक्रवार याच दिवशी या प्रयोगाची सुरुवात करावी। मित्रांनो, आता हाताच्या ओंजळीत मीठ घेऊन आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे व आपल्या मनात जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते ओंजळीतील मिठात जात आहेत अशी कल्पना करायची आहे। मित्रांनो, अशाने मनातील सर्व नकारात्मक विचार ते मिठात जातात व मनातील वाईट विचार, मानसिक तणाव ज्यामुळे रात्रभर तुम्हाला झोप लागत नाही, मन विचलित होतं, या सर्व समस्या नाहीशा होतील। आता दोन्ही हाताच्या घट्ट मुठी बांधायच्या आहेत व त्यानंतर हात पाण्याखाली धरून हे मीठ सिंकमध्ये किंवा बाथरूममध्ये टाकून द्यायचं आहे। यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मित्रांनो, यामुळे तुमच्या मनातील वाईट विचार, नकारात्मक विचार निघून जातील। मित्रांनो, याआधी सांगितल्याप्रमाणे हा प्रयोग फक्त सोमवार, बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी सुरू करायचा आहे आणि सलग 3 दिवस हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे। मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुम्हाला याचा काय अनुभव आला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।